औरंगाबादच्या औषधी भवन इमारतीला मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने मोठा तडाखा बसलेला आहे। औषध भवनाच्या तळमजल्याच्या ठिकाणी जिथे औषध ठेवली होती त्या ठिकाणी पाणी घुसलं आणि त्यामुळे ही सर्व औषध पाण्यात भिजली आहेत। औषध अजूनही पाण्यावर तरंगतायत। या ठिकाणी पाणी काढण्याचे काम सुरू आहे, मात्र साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे। अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल करोडे आहेत आपल्या सोबत। विशाल, औषधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, पाणी काढण्याचं काम देखील सुरू असल्याची माहिती मिळते, आतापर्यंत किती नेमकं औषधांचं नुकसान झालंय? खर तर औरंगाबादकरांनी असा पाऊस अनुभवलाच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। औषध भवन औरंगाबादच्या बाजारपेठेमधली एक इमारत आहे आणि इथं औषधींचं होलसेल मार्केटची सगळी दुकानं आहेत। या दुकानामध्ये तळमजल्यात मोठ्या प्रमाणात माल ठेवला जातो आणि तिथंच रात्री पावसाचं पाणी घुसलं आणि त्यामुळे सगळी औषधं खराब झालेली आहेत। मोठ्या प्रमाणात लाखोंची औषधं अशा पद्धतीनं पाण्यात आणि चिखलात पडलेली आहे आणि आताही कुठल्याही उपयोगाची राहणार नाही आहे। या औषधी भवनाच्या बाजूनेच एक नाला जातो, तो नाला बुजला होता आणि तो नाला बुजल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आणि हे सगळं नुकसान झालंय। आता पाणी काढण्याचं काम तिथं सुरू आहे, मात्र रात्री आलेल्या मुसळधार पावसानं हा सगळा घात केला असं आपल्याला म्हणता येईल। खरे खर तर मराठवाड्यात कधी नवे पडणाऱ्या या पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि अर्थातच यामध्ये औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशाल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। औरंगाबादमध्ये पावसानं थैमान माजवलेलं आहे, अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। औषधी भवनात पाणी साचलं असून औषध पाण्यात गेलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मागील 2 ते 3 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, यामध्ये औरंगाबादमध्ये पावसाचा थैमान दिसून येत आहे, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकरी व्यापाऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, औषधी भवनात देखील पाणी आलेलं आहे त्यामुळं औषधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपतींचा विचार म्हणजे